दागिन्यांच्या बाबत दिव्यांगांना याचे लाभ कसे जास्तीत जास्त देता येतील आणि ज्या काही अडीअडचणी आहेत त्याचं निर्मूलन करण्याच्या अनुषंगानं काय उपाययोजना केल्या पाहिजेत, तर यासाठी जे काही उपस्थित सर्व पदाधिकारी आणि लाभ न मिळालेले काही लाभार्थी अशा अनुषंगानं जे काही एकत्रितरित्या सगळे इथंच आपण जमलेलो आहोत, तर या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर चर्चा झालेली आहे. ज्या त्या विभागांना आपण जे काही कारवाई त्यांनी करणं अपेक्षित आहे त्या संदर्भातलं आपण प्रोसिडिंग तयार करून त्या त्या विभागांना आपण पुढची कारवाई करण्यासंदर्भात आदेशित केलेलं आहे आणि त्याचीच एक प्रत आपण आपल्याकडे देतोय की जेणेकरून तुम्हाला पुढचा याचा जो काही पाठपुरावा आहे तो करता येईल. तर या अनुषंगानं आजचा मोर्चा आपण शांततेत हे केलेला आहे, पार पाडलेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं मी सर्व पदाधिकारी आणि आपल्या उपस्थित सर्वांचं या ठिकाणी शासनाच्या वतीनं आभार मानतो आणि पुढील ह्या संदर्भात आपल्याला जे जे काही तालुक्याला आपल्याकडे तहसीलदार असतील, BDO असतील, तर या सर्वांशी आपण या ठिकाणी न येता खालच्या तालुका स्तरावरतीच आपण ह्याचं कोऑर्डिनेशन करून ते प्रश्न सुटले जातील असं आपण थोडंसं म्हणजे एकमेकाय समन्वयाने हे काम पुढं नेणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं आपण आजचा मोर्चा हा आणि त्याची कार्यवाही आपण संपली असेल जाहीर कर. साहेब एकच प्रश्न विचारणार जास्त नाही, हे सगळं तुम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून ज्या ज्या विभागाने व्यवस्थित अंमलबजावणी केली किंवा ज्या जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ दिला किंवा त्यांना सहकार्य केलं, कुठेतरी असं होतं का कोणी लक्ष देत नाही किंवा परत तसंच जसं चाललेलं आहे तसंच चालणार, तर एखाद्या विभागाने असा कोणी केला अधिकाऱ्यांनी त्याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का कसं? आत्ताच आपण कारवाई करणे किंवा ह्या संदर्भातला आपला विषय नाही आहे की ज्या लोकांना ह्याच्यामध्ये लाभ मिळाला तर त्याच्या संदर्भामध्ये आपण हे घेतलेलं आहे, पण जे काही असे राहिलेले आहेत लोक की ज्यांना वंचित आहेत किंवा इतर काही कारणांनी त्यांचा ह्याच्यामध्ये समावेश होऊ शकलेला नाही किंवा दिव्यांगाच्या यादीमध्ये त्यांचं नाव अद्याप आलेलं नाही किंवा इतर कुठल्या गोष्टीच्या अनुषंगाने काही अडीअडचणी असेल त्याची चर्चा आपण केलेली आहे. आजच्या चर्चेच्या अनुषंगाने आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आता याच्यानंतरचं जे काय आपलं पुढं पाठपुरावा आहे 2-3 महिन्यानंतर या कामांच्या संदर्भामध्ये ह्याची पूर्तता झाली का नाही त्या संदर्भात आपण जेव्हा कधी एकत्र बसू, तर त्या संदर्भात असं कोणी असेल किंवा त्या टाळाटाळ जाणीवपूर्वक केलेले आहे किंवा काही केलेलं आहे तसं झाल्यानंतर आपण त्या संदर्भात पुढचं काय असेल ते आपण बोलू. येस धन्यवाद साहेब. धन्यवाद. सर्व विभाग प्रमुख आणि उपस्थित सर्व आपले दिव्यांग बांधवांचे आभार मानून हा मोर्चा जो आहे तो आपल्या ज्या काही हक्कासाठी आपण आलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व विभागांनी सहकार्य केलं. असंच सहकार्य जर वेळोवेळी मिळत राहिलं तर नक्कीच आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ज्या काही मंत्रालयातून दिव्यांग क्रांती मंत्रालयाचे जे काही आपले मार्गदर्शक आहे, संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय श्री ओमप्रकाश बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या दिव्यांग बांधवांपर्यंत या सर्व मागण्या मान्य करून त्यांना मिळून देऊ यासाठी आज खूप चांगल्या पद्धतीने सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्व विभाग प्रमुखांनी, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग आणि सर्व जे काही नायब तहसीलदार, तहसीलदार, विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी या सर्व अधिकाऱ्यांचे या ठिकाणी आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग क्रांती संस्था जवाहर मोखाडा यांच्याकडून आभार व्यक्त करतो आणि हा मोर्चा या ठिकाणी संपला असेल आपण जाहीर करूया. धन्यवाद. खाली जायचं सगळ्यांनी आणि आपण खाली सांगतो. धन्यवाद सर.